हाय स्टूडेंट्स, आज अपन जे पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर म्हणजे फ्लावरचं एक डिटेल स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायचंय. फ्लावर मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात, कशा प्रकारे त्याचं डिवायडेशन झालेलं आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पा फ्लावर्सचं सगळं स्ट्रक्चर पाहत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला याचं डायग्राम महत्वाचं आहे. डायग्राम काढत असताना बघा, आपण हा सेंट्रल पार्ट काढूया, द टिप लाईक पार्ट कॉल्ड ऍज स्टिग्मा, ह्याला आपण काय म्हणतोय, स्टिग्मा असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हॉलो स्टॉक लाईक पार्ट कॉल्ड ऍज स्टाईल, ह्याला काय म्हटलं जातं, स्टाईल म्हटलं जातं. अँड बॉटम ऑफ दिस, ह्यांच्या बॉटमला जो भाग असेल दॅट इज ओव्हल शेप्ड पार्ट, अशा प्रकारचा ओव्हल शेप्ड पार्ट तुम्हाला दिसत असेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तो जो भाग असणार आहे तो असेल ओव्हरी. व्हाईल स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी आर द मेंबर्स, हे सगळे मेंबर्स असणार आहे. हे कोणाचे मेंबर्स असतील, तर दे आर द मेंबर्स ऑफ कार्पेल्स. कार्पेलचे मेंबर्स असेल सी ए आर पी ई एल एस, कार्पेल्स. ओके, आणि हा कार्पेल जो असणार आहे पार्ट दॅट इज गायनोशियमचा पार्ट असणार आहे. कुठला पार्ट असेल हा, गायनोशियम, मेंबर ऑफ गायनोशियम. गायनोशियम, गायनोशियम जर आपण विचार केला, फ्लावर्स मध्ये दोन मेन महत्वाचे पार्ट आहेत सगळ्यात महत्वाचे, जे की रिप्रोडक्शन साठी गरजेचे आहे. एक म्हणजे मेल पार्ट असणार आहे, दुसरा म्हणजे फिमेल पार्ट असणार आहे. तर हा गायनोशियम हा फिमेल पार्ट असेल इथे. गायनोशियम कसला पार्ट असणार आहे, तर फिमेल पार्ट ऑफ फ्लावर, फ्लावरचा हा फिमेल पार्ट असणार आहे. आता आपण याचा अपोजिट साईड पाहूयात. स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी हे जसं आहे गायनोशियम फिमेल पार्ट साठी असणार आहे, तसंच आता याचा मेल पार्ट सुद्धा आपण पाहूया. मेल पार्ट मध्ये बघा काय काय असेल. मेल पार्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा हा पार्ट असणार आहे, सगळ्यात टॉपला असेल, वरती डायथिक स्ट्रक्चर असणार आहे हे, आणि टू लोबड म्हणजे काय असणार आहे, दोन भागामध्ये. बघा ना, हा वरचा एक आणि हा खालचा एक, असे दोन भाग, म्हणून याला टू लोबड स्ट्रक्चर किंवा डायथिक स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. दिस डायथिक स्ट्रक्चर कॉल्ड ऍज, ह्याला आपण काय म्हणतोय, ह्याला नाव दिलेलं आहे अँथर. काय नाव असणार याला, अँथर. ओके, व्हेरी सिम्पल, बायलोबड ऑर डायथिक स्ट्रक्चर कॉल्ड ऍज अँथर. त्याच्यानंतर हा जो स्टॉक लाईक पार्ट दिसतो तुम्हाला, ओके, एक असा एक स्टॉक लाईक पार्ट असणार आहे. हा जो स्टॉक लाईक पार्ट आहे त्याला आपण काय नाव देऊया, फिलॅमेंट. काय नाव असणार आहे, फिलॅमेंट असेल. आणि हा जो फिलॅमेंट आणि अँथर हा एकमेकाला जिथं जोडलेला असेल तो भाग असणार आहे, जोडलेल्या भागाला आपण काय म्हणणार, कनेक्टिव्ह. काय म्हटलं जातं याला, कनेक्टिव्ह असं म्हटलं जातं. ओके, सो अँथर, कनेक्टिव्ह अँड फिलॅमेंट आर केम टुगेदर टू फॉर्मेशन ऑफ, काय फॉर्म केलं जातं तर बघा, याच्यामध्ये फॉर्मेशन असणार आहे स्टेमन्स. स्टेमन फॉर्म होतो, एस टी एम ई एन एस, स्टेमन्स. ओके, मग आता हा जो स्टेमन आहे हा कोणाचा मेंबर असेल, द मेंबर ऑफ अँड्रोशियम. कशाचा मेंबर असेल हा, अँड्रोशियमचा, लक्षात ठेवा, अँड्रोशियम. आणि आता अँड्रोशियम हा कोणता पार्ट असेल, अँड्रोशियम इज अ मेल पार्ट, मेल पार्ट ऑफ फ्लावर. मेल पार्ट असेल आणि हा फिमेल पार्ट असेल. मग आता बघा, स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावरचा ज्यावेळेस विचार करतो ना, तर स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर मध्ये मेनली टू पार्ट असतात, एक म्हणजे इसेन्शियल पार्ट आणि दुसरा म्हणजे ऍसेसरी पार्ट. मग आपण जो एवढं सगळं जे पाहिलं, गायनोशियम आणि अँड्रोशियम, हे कोणत्या भागामध्ये येणार आहे, तर ते इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे गरजेचं असते, आवश्यक असते. मग हा काय असेल, इसेन्शियल पार्ट असेल. इसेन्शियल पार्ट, इसेन्शियल पार्ट किंवा याला शब्द आहे आपल्याकडे ओरल. ओरल म्हणजे पार्ट असतो. मग कोण कोण आला याच्यामध्ये, तर एकाला गायनोशियम आणि दुसराला अँड्रोशियम. मग हे आपण इथे लिहूयात, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द इसेन्शियल ओरल. हे इसेन्शियल ओरल आहे. ओके, आता आपण काय बघणार, याचे दुसरे म्हणजेच कोणते, ऍसेसरी ओरल. ऍसेसरी म्हणजे काय, सहाय्यक करणारे, ऍसेसरी ओरल. मग आता ऍसेसरी ओरल कोणते कोणते असतील, तर पहा त्याच्यामध्ये सगळ्यात बॉटमला, ओहरीच्या बॉटमला असं जे स्ट्रक्चर दाखवलं जातं, हे ग्रीन स्ट्रक्चर, बरोबर, हे इकडं असं पाण्यासारखं स्ट्रक्चर दाखवलं जातं. मग हे जे स्ट्रक्चर असेल ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय, तर ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार कॅलिक्स. काय नाव देत आहे आपल्याला, कॅलिक्स. कॅलिक्स आणि मेंबर ऑफ कॅलिक्स,
कॅलिक्सचे जे मेंबर्स असतात त्यांना आपण काय म्हणणार, सेपल्स, सेपल्स असं म्हटलं जातं. मग आता बघा, युजली दे आर ग्रीन इन कलर. कसे असतात हे? ग्रीन कलरचे असतात. अँड हॅव प्रोटेक्टिव्ह इन नेचर. कशासाठी आहे ते? सुद्धा प्रोटेक्शन देतात. बरोबर. मग आता याच्यानंतर ऍसेसरीचा दुसरा पार्ट कोणता असणार आहे? तर ऍसेसरीचा दुसरा पार्ट असेल एकदम सिंपल असणारा भाग, जो की हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर. बघा आता इथं थोडस डायग्राम मध्ये चेंज होईल, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवता येईल. म्हणजे पूर्णत हे स्टाईल स्टिग्मा आणि स्टाईल सुद्धा ह्याच्या आतमध्ये येऊ शकतं. बरं का, हे असं मी काढतोय, हे स्ट्रक्चर जे असणार आहे. आता डायग्राम एवढी परफेक्ट आली नसेल, पण आता इकडे लक्ष द्या. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं इंटरनली येईल. बरं का, हे जे पार्ट दिलेलं आहे ना, मी असं दाखवलेला पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज करोला. आपण याला काय म्हणणार? करोला. आता करोला म्हणजे काय? तर करोला म्हणजे पेटल्स असणार आहेत. काय असतील? पेटल्स. पेटल्स दॅट इज द पेटल्स म्हणजे पाकळ्या. पेटल्स आपण काय म्हणतो? पाकळ्या म्हणतो. मग ह्या पाकळ्या असतील, फुलाच्या पाकळ्या असतील. ओके. मग त्या कशा असतात? अट्रॅक्टिव्ह इन नेचर. कशा असतात? अट्रॅक्टिव्ह आहेत. आणि कोणाला अट्रॅक्ट करतात? इन्सेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर हे प्रोटेक्टिव्ह नेचर मध्ये सुद्धा येतात. प्रोटेक्टिव्ह नेचर आहे यांचं करोलाचं. मग आपण दोन ऍसेसरी ओरल पाहिले. कोणते दोन ऍसेसरी ओरल? तर एक होता कॅलिक्स आणि दुसरा होता करोला. हे दोन ऍसेसरी ओरल आपण इथून लिहून टाकूया. कॅलिक्स अँड कोरोला आर द ऍसेसरी ओरल्स. मग हे आपलं इन डिटेल बघा, असा स्टॉक लाईक पार्ट तुम्हाला दिसतोय. बरोबर. कॅलिक्सच्या खाली असा जो पार्ट येतो ना, स्टॉक लाईक पार्ट. मग असा जर स्टॉक लाईक पार्ट असेल, म्हणजे ज्या फुलांना दांड असतो खाली, काही फुलं असतात ना त्याला खाली आपल्याला धरायला असतो देठ. बरोबर. मग तो देठासारखा जो भाग असेल, स्टॉक असेल, त्या पार्टला आपण काय म्हणतो? पेडिसेल असं म्हणतो. काय म्हणतो? पेडिसेल. ओके. पेडिसेल म्हणजे काय? तर देठ. थोडक्यात त्या फुलाचं काय असणार आहे? देठ असणार आहे. आणि ज्या फुलांना देठ असतो अशा फुलांना आपण काय म्हणतो? पेडिसिलेट फ्लॉवर. कसले फ्लॉवर म्हणायचं? पेडिसिलेट फ्लॉवर. म्हणजे पेडिसिलेट फ्लॉवर कोणाला म्हणायचं? ज्या फुलांना खाली स्टॉक लाईक स्ट्रक्चर असतं, ओके, दांडा असतो ज्या फुलांना, त्यांना आपण काय म्हणतो? पेडिसिलेट फ्लॉवर असं म्हणतो. तर ज्यांना असा अशा प्रकारचा पेडिसेल नसेल किंवा पेडिसेल तो देठ नसेल, त्यांना काय म्हणणार आपण? तर त्यांना सुद्धा आपल्याकडे नाव आहे सिसाईल. काय म्हणतात त्यांना? सिसाईल. सिसाईल म्हणजे काय? नो पेडिसेल. पेडिसेल नसतात त्यांना, म्हणजे देठ नसतो. ओके. आणि इथं काय? हॅव पेडिसेल. पेडिसेल त्यांना असतं. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर. हे टिपिकल फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपल्याला इथं सांगता येतं. दॅट्स इट. हा एवढा पार्ट आपण स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर मध्ये. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपल्याला लगेच पाहू. ओके.